निवडणूक आयोगानं विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम आखलाय. त्यानुसार 10-11 ऑगस्ट आणि 17-18 ऑगस्ट रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. 1 जुलै रोजी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्यांनी मतदार नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. लोकसभा निवडणुकीतील मतदार संख्येत आता 18,000ची वाढ झाली असून जिल्ह्याची मतदार संख्या 31,99,665 झाल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम सुरू केलंय. लोकसभा निवडणुकीनंतर मतदार नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. या मतदार नोंदणी मोहिमेनंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या मतदारसंख्येत 18,206 इतकी वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. प्रारूप मतदार यादी आज 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. या प्रारूप मतदार यादीवरती दावे हरकती स्वीकारण्यासाठी 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट ही मुदत आहे आणि 29 ऑगस्टपर्यंत हे दावे हरकती निकाले काढले जातील आणि 30 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी आहे ती प्रसिद्ध केली जाईल. आत्ताची जी प्रारूप मतदार यादी आहे त्या प्रारूप मतदार यादीमध्ये 31,99,665 एवढे मतदार आहेत. या कार्यक्रमाच्या अंतर्गत 10-11 ऑगस्ट आणि 17-18 ऑगस्ट हे जे शनिवार रविवार आहेत या दिवशी BLO च्या माध्यमातून विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम राबवला जाईल आणि 10 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या दोन शनिवारी सर्व महाविद्यालयामध्ये विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम राबवला जाईल. यापूर्वी 1500 मतदार संख्येला एक मतदान केंद्र असं धोरण होतं. निवडणूक आयोगाच्या नव्या धोरणानुसार 1350 मतदारांसाठी एक मतदान केंद्र तयार करण्यात आलंय. त्यानुसार जिल्ह्यात 91 मतदान केंद्र वाढली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मतदारांची सोय लक्षात घेऊन 1350 पर्यंत जास्तीत जास्त मतदार एका मतदान केंद्रावरती ठेवण्याचा जो कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये जिल्ह्यामध्ये 91 नवीन मतदान केंद्र वाढलेली आहेत. 101 मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये बदल झालेला आहे. 19 मतदान केंद्रांच्या नावामध्ये बदल झालेला आहे आणि 178 मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदारांचं विलीनीकरण आहे. ते जवळच्या त्याच पोलिंग स्टेशन लोकेशनच्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये ते विलीनीकरण केलेलं आहे. वाढलेल्या मतदान केंद्रांची माहिती देण्यासाठी गावात दवंडी दिली जाईल. तसंच 10, 11 आणि 17-18 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम राबवला जाणार आहे. तर महाविद्यालयांमध्ये नवमतदार नोंदणी मोहीम घेतली जाईल. 20 ऑगस्टपर्यंत हरकती स्वीकारल्या जातील. 29 ऑगस्ट रोजी निकाल देऊन 30 ऑगस्ट रोजी विधानसभेसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 1 जुलै 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या सर्वांनी मुदतीत मतदार नोंदणी करावी. नावात दुरुस्तीसाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.